मंजूषा दाई आओ काय झालं तुम्हाला जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना तेव्हा देवाचे पाय धरण्यापलीकडे दुसरा पर्याय उरत नाही आपल्याकडे कारण शेवटी तोच असतो जो आपल्याला समजून घेतो मला कळलं नाही काय झालंय मंजिरी बहिणी मी खूप घाबरली कोर्टात त्या माणसाला समोर बघून माझ्या तोंडात शब्दच फुटेन असं झाला सगळा धीर चिपला गेला त्याने दिलेला त्रास 6 वर्षात त्या घरात जिवंतपणे नरक भोगलाय मी त्याने दिलेला त्रास केलेले अत्याचार सगळं सगळं एका क्षणात डोळ्यासमोर आलं मी कधीच काही बोलले नाही कधी उलटून बोलले नाही साक्षीला उभी तर राहिले होते मी पण मनाने फार कोलमडून गेले होते बहिणी मी साक्ष दिली पण अहो मंजुषा ताई प्लीज प्लीज तुम्ही रडू नका तुम्ही शांत व्हावं हे बघा आता घाबरण्यासारखं काही नाहीये तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केलेत ना आणि होईल दादाला शिक्षा खात्री आहे मला तुम्ही आता हक्काच्या माणसांसोबत आहात त्यामुळे तुम्हाला काहीही होणार नाही याची खात्री ठेवा असंही देव नेहमी सत्याच्याच बाजूने असतो असत्याच्या नाही हाय कस झाला प्रवास ठीक दमलीस ना प्रवासाने थोडीशी आणि हे काय तुझ्यासोबत काही सामानच नाहीये पिशव्या कुठे तू वगैरे राहिलेलं सामान आणायला गेली होतीस ना गाडीत आहे का मी घेऊन येऊ का नाही अरे मी काही सामान नाही आणलं का ऍक्च्युली काय झालं माझ्या रूम मध्ये थोडस लिकेजचं काम निघालंय त्यामुळे रूम बंद होती मी काहीच नाही आणू शकले म्हणजे तुझी फेरी फुकटच गेली म्हणायची नुसतीच कोल्हापूरची ट्रिप झाली ट्रिप म्हणजे तुला काय म्हणायचं मी तिथे पिकनिक करायला गेले होते सुहास माझं काम झालं नाही ते नाहीच वर इथे येऊन तुझे टोमणे ऐकावे लागतात मला काय बोलतेस तू मी तुला कुठे टोमणे मारले मग काय केलंस तुला असं वाटतंय का की मी तिकडे सत्यजितला भेटायला गेले होते त्याच्याशिवाय मला करमत नाही इथे आणि म्हणून त्याला बघायला गेले होते जर एवढाच संशय आहे माझ्यावर तर माझ्याबरोबर चलायचंच ना खरं काय खोटं काय कळलं असतं प्रिया मी कधी म्हटलं असं कधी म्हटलं मी असं मी सहज बोलून गेलो ट्रिपचं बस संशय वगैरे तर माझ्या मनात अजिबात नाहीये तुझ्याबद्दल प्रिया आणि आणि यायचं म्हणशील तर मी यायला तयार होतो तू नाही म्हणालीस मला हेच तुझं दुटप्पी वागणं आहे ना ते खटकतं मला एकीकडे म्हणायचं माझ्यावर संशय नाहीये म्हणून आणि दुसरीकडे माझ्याबरोबर लगेच यायला निघायचं का तर माझ्यावर वॉच ठेवायला तू बरीस ना प्रिया तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का प्रिया प्रिया हे विसर सगळं तुझ्या डोक्यात तेच तेच विचार कायम राहतात आणि म्हणून तुला त्याचा त्रास होतो ओके आय हॅव अ सोल्युशन सी आपण आता बाहेर जाणारच आहोत की नाही तेव्हा तुला खरंच बरं वाटेल त्या सगळ्या बाहेरच्या वातावरण कसलं डोमल्याचं बरं वाटणार आहे सुहास तिथे सुद्धा तुझा हा संशय आहे ना माझी पाठ सोडणार नाही सुहास खरं सांगू का तुला नको ते बाली बिली कुठेही जायला आपण आपल्या घरात होत ना तेच बरं आहे मला तर कुठे जायची इच्छाच नाही उरली आता आणि एक सांगू जर स्वतःचं मन थाऱ्यावर नसेल ना तर इतर कुठल्याही ठिकाणी ते रमणार नाही सुहास मला तुझ्या वागण्याचाच कंटाळा आलाय कळतंय का तुला अगं पण
हॅलो हॅलो सुहासराव, मी शालिनी बोलते. हा शालिनी मावशी बोला, काय म्हणताय, कशा आहात? मजेत. तुम्ही कसे आहात? नुकतंच लग्न झालंय तुमचं. मावशी काय मस्करी करता का माझी? मस्करी नाही, अगदी मनापासून बोलतेय. फोन अशासाठी केला होता की प्रिया पोचली का? हो हो, अगदी व्यवस्थित पोचली, माझ्या बाजूलाच बसली. जरा देता तिला फोन, मला बोलायचंय तिच्याशी. हो देतो ना, एक मिनिट. हा मावशीनं तुझ्याशी बोलायचं. माझ्याशी का? हे हॅलो प्रिया. सत्या, हातातलं काम जरा बाजूला ठेव, मला बोलायचं तुझ्याशी. मी प्रियाला फोन केला होता, तिला सांगितलंय की सण समारंभ, एखादं विशेष काम किंवा महत्वाचं कारण असेल तरच इकडे येत जा. कारण नसताना उठसूट इथे यायची गरज नाही. तू हे असं बोललीस प्रियाला का? शब्द हे नव्हते, पण भावना त्याच, आणि त्या मी व्यवस्थित पोचवल्या. आई पण तिच्याशी हे सगळं बोलायची काय गरज होती? कुणाशी कसं आणि काय बोलायचं ही अक्कल तुझ्याकडून शिकायची वेळ आली नाहीये मला अजून. आणखीन एक सांगायचं, आता ती इथे येणार नाही म्हटल्यानंतर काहीही निमित्त करून पुण्याला तुझ्या वाऱ्या वाढलेल्या मला खपणार नाही. आई आणि हो, माझ्या नजरेत येऊ नये म्हणून तिला इथे बोलवून घेणं, बाहेर परस्पर भेटणं हे तू करू शकतोस, मला कल्पना आहेच. पण तू ते तसं करू नयेस असं तुझी आई, म्हणून मला तुला सांगायचंय. बाकी तुझी तुला अक्कल आहेच. आई थांब. आई तू असा विचार करतेस माझ्याबद्दल? अगं मी तुला वाटतो तरी कोण? याचं उत्तर मी तुला आधी दिलंय सत्या, पण तुला ऐकायचंच असेल तर पुन्हा सांगते. जेव्हा तुझ्या मुलीचा जन्म होत होता तेव्हाही तू शेण खात होता सत्या. तुझ्या अंगात अनंत मुधोळकरचंच रक्त आहे याचा आणखीन पुरावा हवाय तुला? प्रिया तू विषयाचा अर्धवट सोडून नाही जाऊ शकत. प्रिया तुला कुठे जायचं नाहीये म्हणजे आपण हनीमूनला जाणार नाही आहोत का? मगाशी मराठीत सांगितलं मी तुला, त्याचा अर्थ तुला कळत नसेल तर माझा नाईलाज आहे. प्रिया मला नकार कळलाय, पण मला त्याचं अजून कारण कळलेलं नाहीये. कारण हेच आहे सुहास, की जागा बदलली तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही. तुला काय म्हणायचंय? काय माझ्या स्वभावात प्रॉब्लेम आहे? माझ्या वागणुकीत दोष आहे? काय छळ केला ग मी तुझा? काय छळ केला? छळ फक्त शारीरिक नसतो, मानसिकही असतो. हे जे तू ज्या प्रकारे माझ्या अंगावर खेकसतोस ना, मला नाही आवडत. किती उद्धटपणे वागतोस आणि बोलतोस माझ्याशी. प्रिया प्रिया मी तुझ्या अंगावर खेकसत नाहीये, मी फक्त तुला विचारतोय. विचारणं आणि खेकसणं यातला फरक कळतो मला. बावळट नाहीये मी. बावळट तू नाहीच आहेस, बावळट तू मला समजतेस प्रिया, कळलं? तू कितीही नकार दिलास, कितीही रडलीस भेकलीस तरी आपण उद्या बालीला जातो हे फायनल आहे, कळलं? ही उद्याची तिकीट. तू जितका हट्टी आहेस ना त्याहून जास्ती हट्टी मी आहे, ही तुझी तिकीट प्रिया. प्रिया आता मारशील ना मला? मार ना चौबाडीत, आणखीन एक चौबाडीत मार. प्रिया Thank you.
तू असं बोललीस प्रियाला? बोलावं लागलं मला माणसं. पण का? तुम्हाला माहिती आहे का? हे बघ महिने, समद माहित असलं तरी असं बोलणं कितपत योग्य आहे. किती वाईट वाटलं असेल तिच्या मनाला, किती लागलं असेल तिच्या मनाला. जाणीव आहे मला त्याची. तिला किती वाईट वाटलं असेल याची कल्पना येते मला. पण एक वेळ तिला वाईट वाटलं तरी चालेल वंश, तिच्या मनाला लागलं ना तरी चालेल. पण मी हे जे काही करते ते तिच्या भल्यासाठी करते हे तुम्ही लक्षात घ्या ना. आता कुठे ती बिचारी त्या भूतकाळातून बाहेर येऊ पाहते. तिचं किती प्रेम आहे सुहासरावांवर. तिच्या वागण्यातून बोलण्यातून जाणवते की ते. अरे माझा राग नाहीये तिच्यावर, मला काळजी आहे हो तिची. एकच गोष्ट शिकलीये, दुसऱ्या माणसांना दोष द्यायच्या आधी आपल्या माणसांना ओळखता आलं पाहिजे. आता आपलंच नाणं खोटं असेल तर काय करायचं आपण? सावधगिरी, फक्त सावधगिरी म्हणून मी तिला आपल्यापासून लांब राहायला सांगितलंय बस. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय हे मला अजूनही कळलेलं नाही वहिनी. तुम्हाला कळलंय वंश, तुम्ही ते मान्य करत नाही. सगळा दोष आपल्या सत्यासाच आहे. छंदिष्टपणा अंगी मुरलाय त्याच्या. सूडबुद्धी, तेच घाणेरडे विचार, आपल्या बापाच्या वळणावर गेलाय तो. वहिनी, अगं सत्य तुझा मुलगा आहे, हेच दुर्दैव आहे माझं. वहिनी हो, मला यातना होतात म्हणतं हे बोलतात. खूप वाईट वाटतं, माझंही यातनं तुटतं हो त्याच्यासाठी. पण सत्य माझा मुलगा असला ना तरी सगळ्यात आधी तो पुरुष आहे. पुरुषाच्या अंगी असलेला अहमपणाचा स्थायी भाव त्याच्याही अंगात आहे. जोवर आपल्या मालकीची वस्तू आपल्या जवळ असते ना तेव्हा पुरुषांना त्याची काहीच किंमत नसते. पण जेव्हा त्या वस्तूवर दुसरा कोणी हक्क सांगायला लागतो ना तेव्हा त्यांच्या अहमभावावर निखारा ठेवला जातो, तो दुखावतो. तेच झालंय आपल्या सत्याचं. हा, माझा लेख म्हणून माझी माया आहे त्याच्यावर. माझंही आतडं तुटतो त्याच्यासाठी. पण म्हणून मी त्याच्या चुकांकडे अशी डोळे झाक नाही ना करू शकत. माझ्यातली आई मला ते नाही करू देत. आज जर मी त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं ना तर त्या चुकांची शिक्षा त्याला भोगावी लागणार आणि त्याची आई म्हणून मला याचा त्रास नाही का होणार? वहिनी, तू समजव ना ग सत्याला, त्यो ऐकेल तुझं. नाही वंश, गोष्टी आता समजण्या समजावण्या पलीकडे गेल्या. तुम्हाला आठवतं तुम्ही पूर्वी एकदा म्हणाला होता, विस्तव आणि लोणी यांना दूर ठेवायला हवं. तेच करते मी. प्रिया, 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 प्रिया का? प्रिया, हे काय झालं तुला? प्रिया, हॅलो डॉक्टर, गौरांग मुधोळकर मस्त दिसतेस. काय किरीत काय हे? इतकी गोड वागलीस ना तर पचणार नाही मला.
मस्करी काय करतोस माझी सारखी? नाही ग, आज मी फुल टोपी दिला तुझ्यावर. जसा लग्न आधी होतो ना तसा. अरे हो कोकणी, क्या बात है. हे आज है ना, जसं तू लग्न आधी वागायचीस ना तशी करेक्ट वागतेस. पण तू अजिबात तसा वागत नाहीस आजकाल. तू जर अशी वागलीस ना तर इथून पुढे मी रोज तुझं प्रेम करेन. आणि मग मी रोज तुझ्याशी कोकणीत ना बोलेन. गौरांग ते गजरा हिचा ते. तुम्ही काही करा, माझं काही म्हणणं नाहीये. मिठ्या मारा, गालगुच्छे घ्या, एवढे सुधारक मतांचे आहे. नक्की ना नेत्रा? अरे काय, आईला काही चहा वगैरे बघ. हो मी मी घेऊन येते चहा. आई ग, आई अग, तू आवरलं नाहीस अग. ऑफिसच्या गणपतीसाठी निघायचंय ना आपल्याला. आणि तू अशी थकलेली का वाटतेस? काय झालं, तुला बरं नाही वाटत आहे का? जरा कणकण जाणवते, रात्रभर झोप नाही झाली नीट, त्यामुळे अस्वस्थही वाटत. बरं मग मी डॉक्टरला फोन लावू का? नको रे, डॉक्टरला कशाला बोलवतस, मी बरी आहे. काय झालं? बरं झालं तुम्ही आलात, आता तुम्ही समजू आईला काय ते. काही नाही ग मंजिरी, हा उगाच काळजी करतो, चहा घेतला की मला फ्रेश वाटेल. मी दूध आणू का हळद घालू? नाही नको, चहा ठीक आहे. नक्की ना? हो. बर भाऊजी, माझं प्लीज छोटस काम करा ना. बोला. तुम्ही ड्रायव्हर दादांना गाडी काढायला सांगा, मग आम्ही सगळ्या येतो म्हणजे बाहेर. हो आलोच. आई वहिनी, ते तुमच्या गोवन सॅम्पल आणायला विसरू नका. अहो भाऊजी. बर अहो आई, काय आहे, तुम्ही अजून तयार नाही आहात, चला ना आपल्याला उशीर होतोय. म्हणजे रे मी काय म्हणते, मी इथूनच नमस्कार करते देवाला. हा नाही येत, मी मी उद्या येऊन पाया पडेन तिथे ऑफिस. आई आई, तुमचं यांच्याशी भांडण आहे हे मी समजू शकते, पण म्हणून तुम्ही देवावर राग काढणार का? आपल्या घरचा गणपती आहे आणि अशा वेळी तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे, बस एवढंच कळतं मला. तुझ्या भावना मला समजतात मंजरी, पण पण नाही आणि बिंड नाही. तुम्ही पटापट तयार व्हा ना, आपण निघूया. अगं हो बाळा, मी जर आत्ता तयार व्हायला गेले तर उशीर होईल आपल्याला निघायला, मुहूर्त टळेल प्रतिष्ठापनेचा. काही उशीर होणार नाही, तुम्ही तयार होईपर्यंत मी थांबते आणि 15-20 मिनिटं उशीर चालतो नाही. चला बरं, तू बोलण्यात हार जाणारस का कोणाला? होते मी तयार होते, नेत्राला चहा माझ्याच रूम मध्ये पाठवायचा. ठीक आहे.